नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा दुसरा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे पॅरलल लाईन समांतर रेषा, आणि सगळा धडा समांतर रेषेच्या अवतीभोवतीच फिरतोय. तुमच्या लक्षात येतच असेल, दोनच प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2. त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपला ऑलरेडी झालेला आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 पण आपला अर्धा झालेला आहे. कारण आपण बघताय की सराव संच 2.2 जो आहे त्याच्यात 6 प्रश्न आहे सगळे, त्यातले 3 प्रश्न ऑलरेडी आपले झालेले आहे. आज आपल्याला राहिलेले 3 प्रश्न घ्यायचे आणि मग आपला हा धडा संपणार. याच्यानंतर आपल्याला फक्त करायची आहे परीक्षेची तयारी. ओके बाळांनो, तर तुम्ही समजून घ्या नेमकं तुम्ही या धड्यात काय शिकताय. दोन गोष्टी शिकताय तुम्ही एकमेकांच्या अपोजिट. पहिली गोष्ट काय शिकताय, जर ही लाईन तिला पॅरलल असेल, ही एक्स आणि वाय या जर एकमेकींना पॅरलल असेल, या दोघी रेषा जर एकमेकींना पॅरलल असेल आणि ही त्यांची छेदिका असेल अशी, इथं जे पण कोणांच्या जोड्या तयार होतात ना ते एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. समजा काय, इथे मी 4 कोण बनवले ए बी सी डी आणि इथे 4 कोण बनवले पी क्यू आर एस, तर काय करू शकतो माहिती का, जर ह्या लाईन पॅरलल असेल, जर लाईन पॅरलल असेल तर मी हा ए कोण पी ला एकरूप घेऊ शकतो, हा खालचा बी ला क्यू एकरूप घेऊ शकतो, हा खाल वरचा सी ला आर एकरूप घेऊ शकतो, आणि हा खालचा या खालच्याला डी ला एकरूप कोणताही घेऊ शकतो, मी एस एकरूप घेऊ शकतो. याला मी करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो, संगत कोण. कोणते कोण म्हणतो याला मी संगत कोण, की हा वरचा ह्या वरच्याला एकरूप असतो, हा खालचा हा खालच्याला एकरूप असतो, हा वरचा ह्या वरच्याला एकरूप असतो, हा खालचा ह्या खालच्याला एकरूप असतो. पण कधी जर ह्या लाईन पॅरलल असेल तरच, अदरवाईज नाही घेऊ शकत तुम्ही. तसं ही एक गोष्ट घेऊ शकता. दुसरी गोष्ट अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट घेऊ शकता. हे असे अल्टरनेट अँगल, बी कुणाला कॉन्ग्रंट आहे, बी कुणाला कॉन्ग्रंट आहे आर ला, डी कुणाला कॉन्ग्रंट आहे पी ला, हे पण घेऊ शकता तुम्ही. याला तुम्ही अल्टरनेट अँगल्स म्हणतात. अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण, हे पण घेऊ शकता तुम्ही, हे पण घेऊ शकता तुम्ही. ओके, आणि तिसरी गोष्ट काय घेऊ शकता, ह्या आपल्या आपले जे कोण आहे का, हे जे अंतर कोण आहे का बी आणि पी, यांची बेरीज तुम्ही काय करू शकता, 180 घेऊ शकता बी आणि पी ची बेरीज. आणि ह्या डी आणि आर ची बेरीज पण काय करू शकता तुम्ही, 180 घेऊ शकता. हे बघा, लक्षात घ्या तुमच्याकडे ह्या 3 प्रकारच्या गोष्टीची माहिती मिळते, आणि ती चौथी आणि पाचवी जी ना लिनियर पेअरचे अँगल ऍडिशन ते कधी पण असतं, ह्या लाईन पॅरलल आहे काय नाही आहे काय याच्याशी काही घेणं देणं नसतं. मी काय बोलतोय जरा लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा बाळांनो, जर ह्या दोन रेषा समांतर असेल तरच तुम्ही हे करस्पॉन्डिंग अँगल काय घेऊ शकता, कॉन्ग्रंट घेऊ शकता. हे अल्टरनेट अँगल पण काय घेऊ शकता, कॉन्ग्रंट घेऊ शकता. आणि हे इंटिरियर अँगल काय घेऊ शकता, सप्लिमेंट. तरच जेव्हा लाईन पॅरलल असेल तेव्हा, लाईन पॅरलल आहे हे अँगल कॉन्ग्रंट घेतले नुसतं करस्पॉन्डिंग अँगल म्हणा, लाईन पॅरलल आहे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट घेतले नुसतं अल्टरनेट अँगल्स म्हणा, लाईन पॅरलल आहे इंटिरियर अँगलची ऍडिशन 180 घेतली फक्त कारण ते इंटिरियर आहे. हा एक प्रकार, हा होता सराव संच 2.1 की लाईन पॅरलल होत्या तेव्हा तुम्ही हे लिहू शकायचे. आता एक्झॅक्ट 2.2 मध्ये याच्या उलट करायचंय आपल्याला, या दोन लाईन पॅरलल दाखवायचे आपल्याला, पॅरलल नाहीये त्या, पॅरलल नाहीये त्या, ह्या पॅरलल नाहीये, पॅरलल दाखवायचे आहे मला. मग ह्या दोन लाईन पॅरलल कधी होतात माहिती का, एक तर ही गोष्ट असेल तुमच्याकडे तरी ह्या दोन लाईन पॅरलल होऊ शकता, नाही तर ही गोष्ट असेल तरी ह्या दोन लाईन पॅरलल होऊ शकता, नाही तर ही गोष्ट असेल तरी ह्या दोन लाईन पॅरलल होऊ शकता. आणि यांनाच कसोट्या म्हणतात, यांनाच टेस्ट म्हणतात. ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, ही अल्टरनेट अँगल टेस्ट, ही इंटिरियर अँगल टेस्ट, म्हणजे ही संगत कोण कसोटी, ही व्युत्क्रम कोण कसोटी, ते अंतर कोण कसोटी. कसोट्या काय सांगता, जर तुम्हाला कोणते पण संगत कोण एकरूप दिसले तर तुम्ही रेषा समांतर म्हणा, कोणते पण व्युत्क्रम कोण एकरूप दिसले तर तुम्ही रेषा समांतर म्हणा, कोणते पण अंतर कोण पूरक दिसले तरी रेषा समांतर म्हणा, उलट सुलट लक्षात ठेवा. आणि हा होता 2.2, हे असं असेल, हे असं असेल तर तुम्ही ही एक्स रेषा कुणाला पॅरलल म्हणू शकता, वाय का, पण कारण द्यावं लागेल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. असं जरी भेटलं तरी तुम्ही म्हणू शकता एक्स कुणाला पॅरलल आहे वाय ला, कारण अल्टरनेट अँगल टेस्ट. आणि असं जरी भेटलं तरी तुम्ही एक्स लाईन कुणाला पॅरलल म्हणू शकता वाय ला, कारण इंटिरियर अँगल टेस्ट. लक्षात ठेवा तुम्ही दोन गोष्टी शिकताय बाळांनो, जर का तुमची लिंक व्यवस्थित नाही लागली ना तर तुम्हाला एक काहीच कळणार नाही, एकही गणित तुम्हाला नीट समजणार नाही. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की 2.1 आणि 2.2 नीट शिस्तीत बघा, कारण आपलं लगेच आज धडा संपणार आहे आणि त्याच्यानंतर होणार आहे आपली टेस्ट, तर तुम्हाला टेस्टचं प्रिपरेशन करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या, चांगलं लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा. ओके, नवसी लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आता हे गणित मी तुम्हाला सांगणार आहे.
बघा तुम्ही चौथं गणित आहे त्याचं असं म्हणणं आहे की हा जो किरण बीए आहे हा बीए आणि हा डीई एकमेकांना हे पॅरलल आहे ही रेष त्यांनी पूर्ण काढून नाही टाकलेली पण हिला आपण असं पुढे 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 असं कन्सिडर करू शकतो याचा अर्थ या दोन लाईन ज्या आहेत या दिसत आहे तुम्हाला कमी डार्क वाल्या त्या एकमेकींना समांतर आहे तर तुम्ही काय करून दाखवा ह्या बी या कोणाचं माप पाहू लागतो बी जेव्हा की ह्या कोणाचं माप 50 आहे आणि ह्या कोणाचं माप 100 आहे तर ह्या बी कोणाचं माप पाहू लागतो तर आता आपल्याला इथे एक रचना करावी लागते बाळांनो रचना म्हणतात त्याला म्हणजे आकृतीत केलेला जो बदल असतो का त्याला रचना म्हणतात कन्स्ट्रक्शन म्हणतात काय म्हणतात त्याला कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा काय रचना करायची माहिती आहे या सी बिंदूतून या सी बिंदूतून एक अशी एक पी क्यू रेषा काढायची कोणती रेषा काढायची पी क्यू आणि ती कुणाला समांतर म्हणायची डी ला म्हणजे काय रेषा पी क्यू समांतर रेषा डीई काढली हा म्हणजे लाईन पी क्यू पॅरलल लाईन डीई ड्रॉन आणि कशी काढली ती असं पी सी क्यू एका लाईन मध्ये आहे ही अशी रचना सांगावी लागते बाळांनो तुम्हाला रचना आणि आता मग याची जी प्रूफ असते का त्याला म्हणतात सिद्धता मी सिद्धता नाही थोडक्यात आता ही रचना केल्यानंतर मी तुम्हाला हे गणित करून दाखवणार मी तुम्हाला ह्या बी कोणाचं माप काढून दाखवणार ह्या बी कोणाचं कसं काढतो बघा लक्ष देण्याचा प्रयत्न करा आता उत्तर इथं स्टार्ट सुरू होते आता समजा आता येथे तुम्ही काय सांगणार पहिल्यांदा की ही ए बी रेषा डी ला कशी आहे समांतर कारण ते पक्षामध्ये दिलेले तुम्हाला की बी ए समांतर कुणाला आहे डी ला बी ए म्हणा बी ए समांतर कुणाला आहे डी ला किंवा रेषा म्हटले तरी चालेल रेषा ए बी समांतर आहे रेषा डी ई पक्ष गिवन रेषेला इंग्लिश मध्ये लाईन म्हणतात बघा काय म्हणतात लाईन ओके आणि ए बी समांतर डी ला आहे पण तुम्ही रचना केलेली की रेषा पी क्यू कुणाला समांतर काढलेली तुम्ही डी ला कारण रचना द्या तुम्ही फर्स्ट रचना ओके आणि म्हणून तुम्ही जर का तुम्ही हे दोन विधानं बघितले ना तर तुमच्या लक्षात येतं की ही जी ए बी रेषा आहे ना रेषा नाही ती हा रे एवढा एवढा रे हा बी ए रे म्हणता याला पण मी इकडे जर का असं वाढवत गेलो तर त्याला रेषा मी कन्सिडर करू शकतो तर ही जी रेषा आहे या रेषेला समांतर आहे आणि आपण ही रेषा या वरच्या रेषेला समांतर काढली याचा अर्थ इनडायरेक्टली ही रेषा हिला पण आणि हिला पण एकमेकींना काय आहे समांतर आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की रेषा ए बी समांतर आहे रेषा डी ई समांतर आहे रेषा पी तिन्ही रेषा एकमेकींना काय आहे समांतर आहे तिन्ही पण तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहे ही ए बी डी ला आहे आणि ही पी क्यू सुद्धा डी ला आहे याचा अर्थ ही ए बी डी ला ए बी पी क्यू ला पी क्यू डी ला कोणती पण रेषा एकमेकींना कशी आहे पॅरलल आहे आता जर तुम्ही फक्त ही मधली रेष तुम्ही थोडा वेळ जर रब केली ही मधली आकृती बघू नका फक्त ही रेष आणि ही रेष बघितली जर तुम्ही अशी थोडा वेळ मी हे रब केलं समजा आता तुमच्या लक्षात येईल बघा आता मी ह्या दोन रेषा पॅरलल म्हणणार ह्या दोन रेषा पॅरलल म्हणणार हे सगळंच रब केलं मी सांगणार तर ह्या दोन रेषा मी पॅरलल म्हणणार कोणत्या रेषा पॅरलल म्हणा येथे डीई समांतर तुम्हाला आहे समजा ए बी पी क्यू ला डीई जर समांतर पी क्यू ला असेल रेषा डीई समांतर जर रेषा पी क्यू ला असेल तर तुम्हाला माहिती आहे या दोन समांतर रेषामध्ये हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे ते एकमेकांना एक रूप असतात याचं नाव आहे डी आणि याचं नाव आहे सी पण याचं पूर्ण अक्षरी नाव ईडीसी आणि याचं नाव पी सी डी हे दोन्ही कोण सारखे असतात कारण त्यांना अल्टरनेट अँगल म्हणतात म्हणून तुम्ही म्हणू शकता कोण पी सी डी बरोबर आहे कोण पी डी सी कारण काय अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल्स आणि ते जर दोन कोण सारखे झाले ते जर दोन कोण सारखे झाले तर तुमच्या माहिती असतो हा जसा 100 एक डी सी तसा हा पी सी डी पूर्ण पी सी डी कितीचा होईल 100 एक महत्वाची स्टेप झाली तुमची काय केली तुम्ही बघा नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा बाळांनो तुम्ही सांगितले की डी रेषा कुणाला समांतर पी क्यू ला हा डी समांतर कुणाला पी क्यू ला म्हणून हा कोण याला एक रूप आहे मग हा जसा 100 आहे तसा आपण किती जाणार 100 याचं नाव काय डी सी पी किंवा पी सी डी काय पण द्या म्हणून हा 100 कोण झाला आता याच्या पुढची आकृती परत दाखवतो तुम्हाला आता तुमच्या माहितीत तो तुम्हाला काय काय माहिती आहे की हा आतला कोण 50 आहे हा पूर्ण 100 झालेला आहे पण आतला जो तुमचा आहे ना तो कितीचा आहे 50 तर काय होऊ शकतं माहिती का हा जो पूर्ण कोण 100 आहे का हा इकडचं कळेल ना तुम्हाला आता इकडचा
आणि हे दोघं मिळून 100 आहे ना. हे दोघं कोणाचं नाव काय, एकाचं नाव आहे बीसीपी आणि एकाचं नाव आहे बीसीडी. येथे कोण बीसीपी आणि कोण बीसीडी असे हे दोघं मिळून कितीचे 100 चे. त्यातला हा बीसीपी जो आहे ना तो तुम्हाला माहित नाही. आणि बीसीडी जो आहे तो 50 आणि हा जो आहे तो 100 आहे. म्हणून तुम्हाला हा बीसीपी कळून जातो. बीसीपी बरोबर 100 - 50 येतो आणि बीसीपी बरोबर 50 येतो. आता जर बीसीपी तुम्हाला 50 कळाला, समजा बीसीपी जो आहे तो 50 कळाला, म्हणजे हा अख्खा कोण 100 आहे ना पूर्ण कोण, मग हा आता जर 50 असेल तर हा कितीचा असणार, 50 हा कळून गेला 50. पण तुमच्या माहितीच तो ही एबी रेषा ह्या पीक्यूला पण समांतर आहे. एबी रेषा कुणाला समांतर आहे, आता आता किंवा नाव रेषा ए बी समांतर आहे रेषा पी क्यूला. ओके बाळा, बघा तुम्ही या दोन आडव्या रेषेतून एकमेकींना कसे समांतर. तुम्ही हा जो राईट केलेला कोण आहे आणि हा जो 50 आहे हे एकमेकांचे इंटेरियर आहे म्हणून म्हणता. हे बघा तुम्हाला बघावंच लागेल, कारण तुम्ही अशा रेषा समांतर बघितलेल्या आहे. तर यांना दोघांना एकमेकांचे इंटेरियर आहे म्हणतात आतले कोण. तर हे दोघं एकमेकांचे इंटेरियर आहे केले म्हणून दोघांची बेरीज मला 180 घेता येणार आहे. याचं नाव आहे ए बी सी आणि याचं नाव आहे पी सी बी. म्हणून तुम्ही कोण ए बी सी प्लस कोण पी सी बी हे दोघं मिळून किती घेऊ शकता, 180. आणि याला म्हणतात इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स अंतर्गत जर तुम्ही असं केलं हे इंटेरियर अँगल्स बनले तुमच्याकडनं, तर तुम्ही हे एबीसी तुम्हाला काढायचं आहे ना, तर एबीसी नाव तसंच तसं घ्या. हे पीसीबी तुमचं 50 आहे आणि हे 180. मग एबीसी जर तुम्हाला काढायचं असेल तर 180 - 50 मग तुमचा एबीसी बरोबर किती भेटतो, 130. आणि मग माझं उत्तर समजलं. बघा आता किती कुठाना करावं लागला, जास्त अवघड नाही आहे गणित, पण समजून आलं पाहिजे तुम्हाला. हां, आय विल ट्राय अगेन. बघा हे गणित मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगतो बाळांनो, लक्ष द्या. तुम्हाला हे अशी आकृती बघा, हे काही काही दिलेली नाही तुम्हाला, पी क्यू दिलेली नाही आहे तुम्हाला, फक्त एवढीच आकृती राईट ना. तुम्ही समजून घ्या बाळा, परत एकदा ट्राय करतो मी. तुम्ही बघा तुम्हाला काय सांगतात, की ही रेषा ईला समांतर, ए बी रेषा डी ला समांतर. ते किरण बी ए बोलतात त्याला, किरण बी ए आणि किरण डी. पण याला मी किरणाला जर का असं रेषेचं स्वरूप दिलं ना, तर मला याला रेषा म्हणता येईल. काय म्हणता येईल याला, मला रेषा. याला मी रेषा ए बी म्हणू शकतो, याला रेषा डी ई म्हणू शकतो. या दोघी ऑलरेडी समांतर. मी एक नवीन रेषा काढली, नाव काय त्या नवीन रेषेचं, पी क्यू. आता ही पी क्यू रेषा कुणाला समांतर काढली, मी या डी ई ला. ती रचना झाली, रचना की पी क्यू समांतर डी ई काढली आपण, ड्रॉन केली. मग ही जर इला समांतर असेल आणि ही जर इला समांतर असेल, या तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहे हे आपण एकदा लिहून घेतो. की बाबांनो ए बी रेषा तुम्ही आम्हाला स्वतः डी ला समांतर दिलेली, ते तुमचं जीवन आहे. आम्ही स्वतः पी क्यू डी ला समांतर म्हणतोय, ती आमची रचना आहे. याचा अर्थ या तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहे. मला ज्या वाटेल त्या दोन्ही वापरणार. आता मी काय केलं, त्यांना काय सांगितलं की ही जी रेषा ना तुमची डी वरची डी ली, ही जर ह्या पी क्यू ला समांतर असेल तर हा जो कोण आहे 100 आणि हा पण जो पूर्ण कोण आहे तो कितीचा होणार, 100 पूर्ण 100 होणार. पूर्ण पूर्ण कोणाचं नाव काय, डी सी पी किंवा पी सी डी, कारण अल्टरनेट आहे दोन्ही कोणे. आता ह्या पूर्ण 100 असला तरी हा वरचा 50 आहे ना. हा जर 50 असेल, हा बी सी डी हा जर 50 असेल, तर हा जो आतला इकडचा कोण आहे तो पण कितीचा येणार, 50. याचं नाव आहे बी सी पी. आणि हा 50 आला की मग मी परत त्यांना काय सांगितलं की ही ए बी रेषा तुमची या पी क्यूला समांतर आहे. म्हणून हे दोघं इंटेरियर अँगल्स, हे इंटेरियर अँगल्स म्हणून यांची ॲडिशन 180 आहे. याचं नाव आहे ए बी सी आणि याचं नाव आहे पी सी बी. मी त्यांच्या दोघांची बेरीज 180 घेतली. मग 180 हा जर 50 असेल तर हा उरलेला किती असणार, 130. आणि झालं मग तो गुण 130 आहे. म्हणजे बोलतोय ना मी, ते इकडे मला लिहावं लागतं सगळं लक्षात ठेवा. ओके, आता ही एक आकृती बघा. इथं त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला, की हे दोन कोण सारखे दिलेले, हे दोन कोण सारखे दिलेले, एक्स एक्स ते आपलं पक्ष आहे, हे दोन कोण सारखे ते पण आपलं पक्ष आहे. तर ते म्हणतात काय आपल्याला, की तुम्ही काय प्रूव करा, प्रूव दॅट. प्रूव दॅट म्हणजे सिद्ध करा की ही लाईन ए एफ, म्हणजे ही लाईन ए एफ कुणाला पॅरलल आहे, या लाईन बी सी ला. ही लाईन इला पॅरलल दाखवा. ही लाईन इला पॅरलल तेव्हाच होते बाळांनो, जेव्हा हा राईट केलेला कोण या रॉंग केलेल्या कोणाशी कसं होईल, सारखं होईल. हा एक्स कोण वायला जर एकरूप झाला तर मी म्हणेल अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट आहे, आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट झाले तर मला म्हणता येईल की ह्या रेषा कशा आहेत समान.
लक्षात घ्या तुम्ही कसं चाललंय समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेले की हे एई रे आणि बीडी रे कसा आहे कॉमन. हा एई रे आणि बीडी रे कसा आहे कॉन्ग्रुएंट. ओके आता तुम्ही बघा मी काय करतो आणि समजून घ्या. मला इनडायरेक्टली मला हे दोन किरण समांतर दाखवायचे आहे हे दोन. हा मी त्यांना काय काय करून दाखवतो बघा तुम्ही नंतर परत एक्सप्लेन करतो. हे एई रे एई रे एई पॅरलल दिलेलं आहे रे बी सी ला म्हणजे हा सॉरी बी डी ला म्हणजे किरण एई हा समांतर दिलेला आहे किरण बी डी ला. याला म्हणतात पक्ष. काय म्हणतात त्याला पक्ष. हे पक्षात दिलेलं आहे त्यांनी आपल्याला की हा जो किरण आहे हा जो किरण आहे तो याला समांतर. जर हा किरण याला समांतर असेल तर हा पूर्ण कोण हा पूर्ण कोण ज्याला आपण ए म्हणू ए म्हणू पूर्ण ए कोण आहे हा समजा हा ए कोण ह्या बी ला कसा होईल एकूण. हा ए कोण कुणाला एकूण होईल बी ला. म्हणून तुम्ही म्हणून दाखवा एकदम म्हणून कोण ए एकरूप आहे कोण बी. कारण त्या तुम्ही लागलं असतं व्युत्क्रम अल्टरनेट परत एकदा मी बोलतो तुमच्याशी लक्ष द्या. हा मी याला पूर्ण मी तीन अक्षरे काम घेऊ शकत होतो ई ए बी पण मी एच म्हणतो त्याला कारण ए म्हणजे पूर्ण ए समजा हा पूर्ण ए आणि हा पूर्ण बी एकमेकांना कसे कॉन्ग्रंट जे कॉन्ग्रंट असतात तेच सारखे असतात. सारखे म्हणजे आणि कॉन्ग्रंट म्हणजे एकच. ओके तर आपण ही डबल ओळ लिहिणारच नाही जाऊ द्या. पण ए म्हणजे तुम्हाला लक्षात येतो का हा एक्स प्लस एक्स म्हणजे ए की नाही. दोन कोण मिळून ए बनला की नाही तो. हा एक्स आहे हा पण एक्स आहे हे दोघे मिळून ए बनला की नाही म्हणून मी याला एक्स प्लस एक्स म्हणतो. आणि याला बी ला मी दोन्ही म्हणून वाय प्लस वाय राईट. मग एक्स आणि एक्स किती होतात दोन एक्स. वाय आणि वाय किती होतात दोन वाय. मग दोन दोन काय होतं कट म्हणजे एक्स बरोबर काय झालं वाय. एक्स बरोबर वाय झाला याचा अर्थ हा एक्स आणि वाय कसा आहे सारखा. आता मी एक्स बरोबर वाय जर म्हणत असेल तर मी काय म्हणू शकतो की हा एक्स वाला कोण जो आहे तो एफ ए बी आहे म्हणून कोण एफ ए बी एकरूप झाला हा वाय वाला सी बी ए. जर हे दोन कोण एकरूप झाले तर मी लगेच मी ह्या दोन रेषांना समांतर म्हणू शकतो. म्हणून किरण ए समांतर आहे लाईन म्हणा रेषा ए समांतर आहे रेषा बी सी. कारण व्युत्क्रम कोणतो सुटू अल्टरनेट अँगल टेस्ट. म्हणून मी शेवटची ओळ लिहिणार देअरफोर लाईन ए एफ ज्याला इंग्लिश मध्ये लाईन म्हणतात आणि मराठीत रेषा म्हणतात पॅरलल लाईन बी सी बघा तुम्ही एवढी अवघड सिद्धता नाहीये. आय विल ट्राय माय बेस्ट अगेन. त्यांनी काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा. आपल्याला ते बोलतंय की ही ए ई रेषा आणि ही बी डी रेषा एकमेकींना समांतर आहे. बघा ही वरची रेष या खालच्या रेषेला समांतर आहे. मग ही रेष जर हिला समांतर असेल तर ही त्यांची छेदिका बनते आणि हा अख्खा पूर्ण ए कोण हा पूर्ण ए कोण ह्या पूर्ण बी कोणाशी कसा होतो एकरूप. कारण हे ऑलरेडी समांतर दिलेले मग ते दोन कोण एकरूप झाले. पण हा कोण म्हणजे एक्स प्लस एक्स हा कोण म्हणजे वाय प्लस वाय. मग हा दोन एक्स हा दोन वाय दोन दोन कट एक्स बरोबर वाय. एक्स बरोबर वाय याचा अर्थ हा एक्स वाला जो कोण आहे हा वाय वाला कोणाशी एकरूप आहे. आपण एक्स वाला या वाय वाल्याशी एकरूप आहे. मी याचं नाव घेणार एफ ए बी हा एक्स वाला कोण एफ ए बी हा कोणाशी एकरूप या वाय वाल्याशी सी बी ए. मी हे दोन कोण एकरूप दाखवतोय त्यांना. आणि हे दोन कोण एकरूप झाले म्हणजे ह्या रेषा कशा झाल्या समांतर. कारण हे दोघं व्युत्क्रम कोण आहे व्युत्क्रम कोण एकरूप आहे म्हणून ह्या रेषा कशा आहे समांतर. म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा रेषा समांतर व्युत्क्रम कोण कसोटी अल्टरनेट अँगल टेस्ट आणि प्रूफ. बघा तुम्ही छान बघा हे दोन तीन प्रश्न जे आहे ना शेवटचे ते जरा तुम्हाला खूप वेळा वाचावं लागेल कारण ते सिद्धतेचे. ओके बाळांनो तर समजून घ्या परत परत बघा परत परत बघा आणि तुमच्या लक्षात येईल असते. ओके बाळांनो ओके बाळांनो तर एक शेवटचा प्रश्न दाखवतोय मी तुम्हाला आणि मग नंतर आपण स्टॉप करू याला. आपल्याला त्यांनी काय केलेले बघा गणितामध्ये की हे जे दोन कोण आहे मी राऊंड केलेले हे दोन कोण एकमेकांना सारखे दिलेले हे राईट केलेले दोन कोण एकमेकांना सारखे दिलेले ह्या दोन गोष्टी त्यांनी देऊन ठेवल्या की हे दोन कोण सारखे हे दोन कोण सारखे. ओके हे दोन कोण सारखे हे दोन कोण सारखे हे त्यांनी पक्ष दिलेले आपल्याला. ओके
प्रश्नामध्ये पुढील लँग्वेज प्रश्नाची वेगळी आहे, मी त्याला शॉर्टकट मध्ये असं बनवतो. दुसरी एक गोष्ट, ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही जी लाईन दिसते ही इला पॅरेलल आहे. या दोन रेषा एकमेकींना पॅरेलल म्हणून राऊंड केलेले कोण, राईट केलेले कोण, एकमेकांना एक ग्रुप होती, कारण त्यांना अल्टरनेट अँगल म्हणता येईल आपल्याला. आणि आपल्याला काय करायचंय तर सिद्ध काय करायचंय, ही पूर्ण एबी रेषा या पूर्ण सीडी रेषेला काय दाखवायची, पॅरेलल. आता ही जर एबी रेषा सीडीला पॅरेलल दाखवायची असेल तर हा आत्ता पी कोण, हा पूर्ण क्यू कोणाला तुम्हाला काय करावं लागेल, एक ग्रुप करावा लागेल. हा पूर्ण पी कोण या पूर्ण क्यू कोणाला जोपर्यंत एक ग्रुप होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या दोन रेषा समांतर होऊ शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला पी कोण पुन्हा कुणाला एक ग्रुप म्हणायचंय, तुम्हाला पूर्ण क्यू कोणाला. पी कोण कुणाला एक ग्रुप म्हणायचंय, तुम्हाला पूर्ण क्यू कोणाला, तरच तुमचं हे गणित पूर्ण होईल. ओके बाळांनो, तर तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कसं सिद्ध करतो बघा मी, रेडी सगळेजण सिद्ध करून दाखवतो मी. हा पी कोण या पूर्ण क्यू कोणाला कसा एक ग्रुप येते बघा. आपल्याला सगळ्यात पहिली माहिती काय दिलेली त्यांनी, की हा जो कोण आहे, हा कोण जो दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, हा कोण जो आहे ना, तो आणि हा सारखा आहे. हे दोघं कोण सारखे, याचा अर्थ हा अलीकडचा जो कोण आहे या पूर्ण कोणाच्या कसा येतो तो अर्धा. लक्ष द्या तुम्ही, मी काय सांगतो बघा, तुम्ही समजून घ्या. मला हे दोन कोण सारखे दिलेले त्यांनी, पी क्यू एस आणि सी क्यू एस. मी म्हणणार कोण पी क्यू एस बरोबर दिलेला आहे, कोण सी क्यू एस, कारण काय पक्ष, कारण काय पक्ष इव्हन. लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा आता कोणते कोण सारखे घेतोय मी, कोणते कोण सारखे घेतोय, पी क्यू एस आणि सी क्यू एस हे दोन कोण, हे गोल केलेले कोण, या गोल केलेले कोणाचं नाव पी क्यू एस आणि ह्या गोल केलेले कोणाचं नाव सी क्यू एस. इथं दिलेले बघा, कोण पी क्यू एस आणि कोण सी क्यू एस हे एकमेकांना कसे सारखे आहे. ओके, आणि हे दोन कोण जर सारखे झाले तर हा अलीकडचा जो एकटा पी क्यू एस आहे ना, तो या पूर्ण क्यूच्या कसा होईल, अर्धा. हा पी क्यू एस या पूर्ण पी क्यू सी च्या कसं होईल, अर्धा. कारण हे सारखे, याचा अर्थ हा 40 आहे, हा 40 आहे, हा 40 आहे, हा 40 आहे, याचा अर्थ हा टोटल किती आहे, 80. हा टोटल जो 80 असतो त्याच्या हा अर्धा असतो. म्हणून मी काय म्हणणार सरळ फक्त, की कोण पी क्यू एस, कोण पी क्यू एस बरोबर आहे 1/2 कोण, 1/2 कोण पूर्ण पी क्यू सी. याला मी समीकरण नंबर 1 देतो बघा. ओके, तसेच तसेच सिमिलरली, सिमिलरली काय आहे, की हे दोन कोण पण सारखे, हे राईट केलेले कोण कोण सारखे, याचं नाव आहे बी पी आर, याचं नाव आहे क्यू पी आर. म्हणजे कोण क्यू पी आर बरोबर आहे कोण बी पी आर, कारण काय पक्ष गिवन. आणि म्हणून मी म्हणू शकतो की कोण क्यू पी आर हा जो कोण आहे तो पूर्ण ह्या बीच्या म्हणजे बी पी क्यूच्या कसा आहे, अर्धा. याला मी समीकरण नंबर 2. ओके, नाउ परंतु, परंतु बी यू टी बट, बी यू टी बट तुमच्या माहितीच तो हे दोन किरण कसे एकमेकांना समांतर आहे, पी आर समांतर कुणाला आहे, क्यू एस ला, कारण ते पण काय आहे गिवन, ते पण गिवन आहे. पी आर समांतर कुणाला आहे, क्यू एस ला. पी आर समांतर क्यू एस ला जर असेल तर हा आतला कोण ह्या आतल्या कोणाशी कसं होईल, एक अल्टरनेट अँगल. म्हणजे कोण पी क्यू एस, कोण पी क्यू एस बरोबर होईल कोण क्यू पी आर, आर पी क्यू. नोट क्यू पी आर म्हणू कारण युक्रम अल्टरनेट. याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. आणि मग म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 समीकरण 1, 2, 3 वरून, 1 हा पी क्यू सी बरोबर आहे हा बी पी क्यू, म्हणजे हाफ हाफ वर कट होतं. आणि कोण पी क्यू सी बरोबर आहे कोण बी पी क्यू, आणि हे कोण जर एकूण झाले तुम्ही म्हणू शकता रेषा ए बी समांतर आहे रेषा सी बी ला, कारण व्युत्क्रम कोण बसतो. Parallel line CD
दीक्षा म्हटल्याच्या ऐवजी आम्ही सिद्ध झालो. बघा खूपच डिफिकल्ट असेल वाटेल तुम्हाला, पण एवढं काही अवघड नाही. मी परत एकदा एकदम व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही इकडे प्रश्नात काय आहे तुमच्या लक्षात येते का की हे दोन कोण सारखे, हे दोन कोण पण यांची नावं कळतात का तुम्हाला? याचं नाव आहे पी क्यू एस आणि याचं नाव आहे सी क्यू एस. हे दोघं सारखे, हे दोघं ओके. दुसरी गोष्ट हा वरचा जो आहे क्यू पी आर हा खालचा आणि हा जो कोण आहे ते दोघं पण सारखे. हे बघा मी चिन्ह काढून दाखवतो. हा राऊंड केलेले कोण ह्या राऊंड केलेला आणि ह्या राईट केलेले कोण ह्या राईट केलेले कोणाला सारखा आहे. आणि दुसरी गोष्ट ही रेषा इथं कशी पाहिजे या तीन गोष्टीचा वापर करतो. मी काय केलं पहिल्यांदा हे दोन कोण सारखे सांगितले त्यांना, हा पी क्यू एस आणि हा सी क्यू एस सारखा आहे. हे दोघं कोण जर सारखे असेल ना म्हणाल तर हा वरचा जो पी क्यू एस दिसतोय का तुम्हाला, हा वरचा पी क्यू एस हा इथून सुरू झालेला आणि इकडे आलेला हा जो कोण दिसतोय का, हा मी पूर्ण पी क्यू सीचा कसा म्हणू शकतो अर्ध. हा पी क्यू एस जो आहे तो कुणाच्या अर्ध म्हणता येईल, पी क्यू सीचा. कारण हे दोन कोण सारखे याचा अर्थ हा वरचा कोण या पूर्ण पी क्यू सीचा कसा आहे अर्ध. हे दोन कोण सारखे, हे दोन कोण सारखे यांची नाव काय, एकाचं नाव आहे बी पी आर आणि एकाचं नाव आहे क्यू पी आर. हे दोघं पण एकमेकांना सारखे. मग याचा अर्थ हा जो आत्मातला कोणी क्यू पी आर, क्यू पी आर किंवा आर पी क्यू काही पण म्हणा त्याला तुम्ही, तो क्यू पी आर जो आहे तो पूर्ण ह्या बी पी क्यूच्या कसा म्हणजे आला. हे दोघं सारखे ना म्हणून हा जो कोण आहे तो पूर्ण कोणाच्या आला, आणि हे दोघं सारखे ना म्हणून हा आतला कोण आहे ना तो ह्या पूर्ण कोणाच्या कसा आला. हे दोघं गोष्टी तुम्ही कळायला पाहिजे सगळं एक दोन. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला हे माहिती की हे किरण एकमेकांना समांतर आहे, हे क्यू एस एन पी आर समांतर आहे म्हणून हा कोण हा कोण एकमेकांना सारखे. पी क्यू एस कुणाला सारखा आहे, क्यू पी आर. हे तीन इक्वेशन कसे येतात ते समजून घ्यावा. आणि मग इक्वेशन वन टू थ्री बघायला काय करायचं, पी क्यू एस आणि क्यू पी आर सारखे ना, म्हणजे हे पी क्यू एस आणि क्यू पी आर सारखे आहे की नाही. हे इक्वेशन तीन काय सांगते की पी क्यू एस आणि क्यू पी आर सारखे आहे ना, म्हणून मी लेफ्ट साईड सारखी म्हणून मी राईट साईड सारखी पकडणार. हे हाफ पी क्यू सी हाफ पी पी क्यू सारखं, म्हणजे हाफ हाफ काय होतं कॅन्सल. मग पी क्यू सी कोण कुणा सारखा आहे, तो बी पी क्यू सारखा. म्हणजे थोडक्यात काय येतं की हा जो पूर्ण क्यू कोण आहे ह्या पूर्ण पी कोणासारखा झाला. मग हे दोघं विक्रम कोण असतात, विक्रम कोण आहे क्यू, म्हणून या रेषा काय करू शकतो मी समांतर. म्हणून रेषा ए बी समांतर कुणाला आहे, रेषा सी डी ला. नीट बघा, थोडंसं वेगळं गणित आहे, थोडं तुम्ही परत परत बघितलं तर तुमच्या स्टेप्स लक्षात येईल बाळांनो. आणि जर नाहीच कळालं तरी पण तर यू कॅन डेफिनेटली कॉल मी, तुम्ही मला कॉल करू शकता, नीट याचं उत्तर बघून घ्या समजून घ्या. आता तुम्ही लक्ष द्या मी काय बोलतोय. आता आपला प्रॅक्टिस सेट 2.1 पण झालेला आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 पण झालेला आहे. आता घ्यायची आपल्याला याची टेस्ट, याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. तर टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्यायचं असं आहे की तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 पण अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 पण अभ्यास करायचा आहे, आणि जो आपला प्रॉब्लेम सेट आहे का, प्रश्न संच 2 आहे का, त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला बघायचा आहे, फक्त पहिला पर्याय होता तो प्रश्न तुम्ही बघा. एवढे सगळा तुम्ही अभ्यास करा. एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर मी मेसेज करेन तुम्हाला आपली टेस्ट केव्हा असेल. 40 मार्काचीच टेस्ट होईल आपली दोन्ही प्रॅक्टिस सेटवर, प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2, आणि प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन नंबर 1 पर्याय निवडा, चूज द अल्टरनेटिव्ह, तेवढं तुम्हाला करायचं आहे. ओके बाळांनो, आणि याच्या व्यतिरिक्त पण काही अडचण असली तर डेफिनेटली कॉल करा. ओके.